लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक दौऱ्यावर आहेत। तपोवनात त्यांचा रोड शो आणि सभा होती आहे। सभास्थळी येताना खिशाला काळा पेन सुद्धा असता कामा नये, तसेच अंगात काळा शर्ट परिधान करता येणार नाही अशा स्पष्ट सूचना पोलिसांकडून देण्यात आलेल्या आहे। मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेला लक्षात घेता राज्याच्या पोलीस दलानं विशेष अलर्ट जारी केलेला आहे। सर्वतोपरी खबरदारी आणि सुरक्षेच्या उपाययोजना यांचं काटेकोरपणे पालन केलं जात आहे। तर नरेंद्र मोदी यांना अतिउच्च दर्जाची सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्यात आलेली आहे। विशेष सुरक्षा दलाचे बॉडीगार्ड तसेच कमांडोचे पथक चार वेगवेगळ्या प्रकारे त्यांना सुरक्षाकडे प्रदान करत असतात। तर सर्व जवानांकडे अत्याधुनिक अशा रायफल्स विशेष शस्त्र देखील असतील। एकूणच कडेकोट चौकस आणि सक्षम अशी सुरक्षा देशाच्या पंतप्रधानांना प्रदान करण्यात आलेली आहे। यामुळे मोदी यांच्या सुरक्षेला लक्षात घेता पोलीस प्रशासनाकडून सतर्कता बाळगून सर्व उपाययोजना केल्या जात आहे। शहरात बॉम्बशोधक नाशिकची 13 पथके दाखल झालेली आहे। रामकुंड, काळा मंदिर, पंचवटी, तपोवन, हेलिपॅड सर्वच भागात बॉम्बशोधक नाशक पथकांना तैनात करण्यात आलेलं आहे। ज्याच्या भागात मोदी यांचा दौरा होणार आहे त्या भागातील लोकांची, दुकानदारांची माहिती पोलिसांच्या विशेष शाखा गोपनीय शाखेकडून अगोदरच घेण्यात आलेली आहे। तर काळे कपडे, काळा पेन, पाण्याची बाटली किंवा इतर कुठलीही वस्तू सभेला किंवा रोड शोला येताना सोबत आणण्यास मनाई करण्यात आलेली आहे। कार्यक्रमस्थळी येणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी केली जाऊनच प्रवेश दिला जातोय। प्रत्येक नागरिकाची कार्यक्रमस्थळी नोंद ठेवली जाते। शहरातील 800 ते 1000 पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात आहे। राज्यभरातून 1900 पोलीस कर्मचारी आणि सुमारे 130 पोलीस अधिकाऱ्यांची अतिरिक्त कुमक ही दाखल झालेली आहे। केंद्रीय विशेष सुरक्षा पथकातील 50 पेक्षा जास्त अधिकारी शहरात दाखल आहेत। बॉम्बशोधक नाशक पथकाची 13 चमू नाशिकमध्ये दाखल आहेत। तर बॉम्बशोधक नाशक पथकासह श्वान पथकामार्फत कार्यक्रमस्थळाची नियमितपणे तपासणी केली जात होती। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।